नमस्कार. सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या अर्थात क्राईम वॉच. मायानगर येथे राहणाऱ्या 26 वर्षीय रुपाली दिनेश डगवाल या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झालाय. विजयाच्या धक्क्याने ती मरण पावली असल्याचं सासरच्यांनी सांगितलंय. तर सासरच्या नातेवाईकांनी घातपात केल्याचा माहेरच्या नातेवाईकांचा आरोप आहे. राजापेठ पोलीस ठाण्यात याबद्दल दोन्ही पक्षांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. मायानगर येथे राहणाऱ्या रुपाली डगवाल या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची तक्रार राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. विजेच्या धक्क्याने ती मरण पावली असं सासरच्यांनी सांगितलंय. तर सासरच्या नातेवाईकांनी घातपात केल्याचा माहेरच्या नातेवाईकांचा आरोप आहे. रुपालीच्या माहेरचे मुलगी मृत झाल्याचे कळल्यावरून आले असता त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली, त्यांना मारहाण करण्यात आली. याची तक्रार राजापेठ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. आम्ही सकाळी साधल्या आलो लहान मुलीसाठी पाहले. आल्यानंतर त्यांना आमच्या सरळ गोठणार चालू केलं. आमची गाडी फोडून टाकली. गाडीचा पूर्ण ठिकाणा करून टाकला आणि पोलीस स्टेशनमध्ये आलो. तिथे पोलीस स्टेशनमध्ये सर्व जमा घेऊन आले. आमच्यावर मारले. आणि तुमची मुलगी वारली तेव्हा तुम्हाला केव्हा माहिती पडलं? आम्हाला काल संध्याकाळी माहिती पडलं. त्यांनी घरच्या फोन दुसऱ्या फोन केला. आणि ते कशामुळे वारले हे सांगितलं गेलं? नाही, ते ऐकायला समजलं की शॉट लागून दिली. 15 तारखेला माझ्या मुलीला भेटलो. माझ्या मुलीनं मला सर्व हकीकत सांगितली की त्यांनी सर्वांनी मारामारी केली आणि माझी मला पण मारलंय आणि माझी साडी फाडली, ब्लाऊज फाडलं आणि महाराजी धमकी दिली. आणि तो इथून देखील आमच्या उरावर बसायला आली. इथून जाते की नाही अशी ती बोलली. तरी पप्पा तुम्ही घाबरू नका, हिंमत हारू नका. ही तुमची मुलगी आहे, मी समर्थ आहे. बरं, तुम्ही राजापेठ पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली होती काय बद्दल? करायला गेलो ते म्हणे तू रकम नाही काही नाही. ते कंप्लेंट घेतली पोलिसांनी. कंप्लेंट घेतली. आता ही तुमची मुलगी जी करंट लागून वारलेली आहे त्याच्यामध्ये तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला काय वाटतं? मला तर वाटतं हे घातपात यांनी काहीतरी घातपात केले. अशा त्याच्या शरीरावर तिथं निशाणा. बातमीपत्रात टाकूया सामाजिक, राजकीय व धार्मिक घडामोडींवर एक नजर. शाकाहाराचा प्रचार करण्याचा विडा मथुरेच्या जय गुरुदेव महाराजांनी उचललाय. त्यांच्या चरणपादुका अमरावतीत येत असून 27 सप्टेंबर रोजी दसरा मैदान येथे सत्संगाचं आयोजन करण्यात येत आहे. याविषयीची माहिती देण्यात आली. परमसंत बाबा जय गुरुदेवजी महाराज यांचे परम शिष्य व श्री पंकजी यादव यांचा उद्या सत्संगाचा कार्यक्रम आम्ही इथे आयोजित केलेला आहे. सत्संगाचा उद्देश म्हणजेच की प्रत्येक समाजामध्ये गुरु महाराजा प्रचार करणे आणि गुरु महाराजांचे कार्य केलं आहे, गुरु महाराजचं कार्य समोर चालू ठेवणे यासाठी हे त्यांचा कार्यक्रम सुरू आहे. आणि शाकाहारीचं खूप महत्व त्यांनी सांगितलेलं आहे. परमसंत बाबा जयगुरुजी महाराजांनी शाकाहारीवर खूप महत्व दिलेलं आहे. प्रत्येक कारण मनुष्य शरीर हे शाकाहारी आहे आणि शाकाहारी असल्यामुळे त्यांनी मांस मदिरा करू नये हे सर्वात महत्व गुरु महाराज सांगितलेलं आहे. आणि हे जे पंकज यादव आहे ते सुद्धा या विषयावर बोलतात आणि समाजामध्ये एक शाकाहारीचा प्रचार
बाबा जय गुरुदेवजी यांचा प्रचार करण्यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करत आहेत. तोच कार्यक्रम उद्या सकाळी 10 वाजता आम्ही इथं आयोजित केलेला आहे. गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. चक्रधर नगर येथील शास्त्री गणेशोत्सव मंडळातर्फे बालकांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. चक्रधर नगर येथील शास्त्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीने चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. 100 हून अधिक बालकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. गणपती बाप्पांचे सुंदर सुंदर चित्र बालकांनी रेखाटले. शहरातील मोठमोठ्या हॉटेल्सने भरपूर बांधकाम केलंय. मंजूर नकाशापेक्षा अधिक बांधकाम करून अतिक्रमण केलं आहे. त्या हॉटेल्सवर कारवाई होते. ज्यादा बांधकामाचा दंड वसूल केला जातोय. तर नवाथे येथील रंगोली पर्लचं अतिक्रमण महानगरपालिकेनं शनिवारी हटवलं. नवाथे येथील रंगोली पर्लचं अतिक्रमण शनिवारी हटवण्यात आलं. मनपायुक्त गुडेवार येथे जातीने हजर होते. रंगोलीची कंपाऊंड वॉल अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तोडली. 200 फूट लांबीची ही कुंपण भिंत होती. यावेळी मनपायुक्त गुडेवार, अतिक्रमण विभागाचे कुत्तरमारे उमेश गवई हे हजर होते. यांनी कारवाई केली. चोख पोलीस बंदोबस्तात हे अतिक्रमण पाडण्यात आलं. डॉक्टर शोभा पोटोडे यांच्या सुतिकागृहात गर्भवती तनुजा चव्हाण दाखल होत्या. त्यांचं बाळ दगावलं. डॉक्टर पोटोडेंच्या हलगर्जीपणाने बाळ दगावल्याचा आरोप चव्हाण दाम्पत्याने केला आहे. डॉक्टर शोभा पोटोडेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी चव्हाण पतीपत्नीची आहे. बातमीपत्रात घेऊया काही क्षणांचा विसावा. विसाव्यानंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्यांती पुन्हा आपलं स्वागत आहे. वळूया उर्वरित घडामोडींकडे. श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघातर्फे भव्यातिभव्य द्विदिवसीय कार्यक्रम घेण्यात आला. शनिवारी या कार्यक्रमाची सांगता झाली. शुभम मंगलम येथे जयमल जयंती साजरी करण्यात आली व राष्ट्रीय अधिवेशन घेण्यात आलं. राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशन यांच्या वतीने स्त्री शक्ती पुरस्कार 4 ऑक्टोबर रोजी प्रदान करण्यात येत आहेत. समाजसेवक उद्योजक यांचा यामध्ये समावेश आहे. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. भारत कृषक समाजाच्या 60 वर्ष पूर्तीनिमित्त राज्यस्तरीय शेतकरी मेळावा घेण्यात येतोय. 2 ऑक्टोबरला होणाऱ्या या मेळाव्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 3298161 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल, फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.